अमरावती जिल्ह्यातील आचलपूर परतवाडा या ठिकाणी दोन गटात झालेल्या वादामुळे गेल्या 3 दिवसांपासून संचारबंदी लावण्यात आली होती। मात्र हा तणाव अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यामुळे झाला असल्याचा आरोप अनिल भोंडे यांनी केलाय। मात्र डॉक्टर अनिल भोंडे यांचं मानसिक संतुलन बिघडलं असल्याने ते असे बोलत आहे असा आरोप करत आज अमरावती येथील मानसतज्ञ श्रीकांत देशमुख यांच्या हॉस्पिटल बाहेर युवा काँग्रेसने आंदोलन करत अनिल भोंडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या पोस्टरला चपला मारून पोस्टर जाळले व डॉक्टर देशमुख यांच्याकडे त्यांनी अपॉइंटमेंट घेतली आहे। डॉक्टर भोंडे यांचा पूर्ण उपचार करावा व त्यांना खर्च युवक काँग्रेस करेल अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे। जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉक्टर अनिल भोंडे हे बरेच दिवसापासून या जिल्ह्यामध्ये बेजबाबदार वक्तव्य करत आहे। यावरून आपल्या असे लक्षात येते की डॉक्टर अनिल भोंडे यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे। त्यांचे मानसिक संतुलन हे जागेवर आले पाहिजे यासाठी अमरावती जिल्हा युवक काँग्रेस व अमरावती शहर युवक काँग्रेसच्या वतीने त्यांच्यावर मोफत उपचार व्हावा यासाठी आम्ही डॉक्टर श्रीकांत देशमुख साहेब यांच्याकडे विनंती केली आहे आणि त्यांची अपॉइंटमेंट देखील घेतली आहे। डॉक्टर अनिल भोंडे यांचे दोन्ही मुले हे विदेशात शिकत आहे, परंतु या जिल्ह्यातील स्थानिक मुलांच्या डोक्यामध्ये दंग्याचे भूत भरून डॉक्टर अनिल भोंडे हे शहराची शांतता भंग करत आहे। मी आपल्या माध्यमातून डॉक्टर अनिल भोंडे यांना सांगू इच्छितो, भोंडे साहेब आजपर्यंत आम्ही तुमची प्रत्येक गोष्ट सहन केली, परंतु यानंतर जर तुम्ही आमच्या काँग्रेसच्या पक्षाच्या नेत्याबद्दल चुकूनही अपशब्द वापरले आपल्या विरोधात युवक काँग्रेस हे रस्त्यावर उतरले अशा राहणार नाही आणि आपली मस्ती हे झिरो अशा राहणार नाही। धन्यवाद। एक मी व्हॉट्सअपवर टाकतो सगळ्यांना त्यांची मानसिक रुग्ण अनिल भोंडेचा विषय असो। अनिरुद्ध उगले, झूम ऑन न्यूज, अमरावती।